पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स से आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंप रोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाइट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला पीओपी, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता एसटी कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि एमएसपी मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भमानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. नवरात्री विशेष नवदुर्गा या मालिकेतील आजची नवदुर्गा आहे डॉक्टर सुगंधा हिंदूराव घरपणकर. महागाव येथील राजा शिवछत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयात गेली 24 वर्ष हिंदी या विषयातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ही नवदुर्गा करीत आहे. या कार्यासाठी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची प्रेरणा आणि विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर निवास जाधव व मुख्य लिपिक भरमा पाटील यांचे प्रोत्साहन कारणीभूत ठरले हे सांगायलाही त्या विसरत नाहीत. गडहिंग्लज येथील कांतीलाल शहा यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करणाऱ्या एका सामान्य शेतमजुराच्या घरात सुगंधाताईंचा जन्म झाला. कुटुंब खूप मोठे व एकत्र कुटुंब पद्धतीचे, घरी खूपच हलाकीची परिस्थिती, एक वेळ जेवणाचीही मारामार, मग शिक्षण मिळणे तर दूरच, घराण्यातील सगळेच अशिक्षित आणि मुलींच्या शिक्षणाला तर सर्वांचाच विरोध. पोटासाठी शेतावर मजुरी करणे एवढेच या कुटुंबाला माहीत. कोणत्याही कोड कौतुकाशिवाय हा लपेष्टा सहन करीत त्यांनी बालपण घालवले. सुगंधाताईंचा शिक्षणाचा ध्यास त्याही परिस्थितीत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. या हालाकीच्या परिस्थितीतून फक्त शिक्षणच आपल्या कुटुंबाला तारून नेऊ शकते याची त्यांना खात्री होती. एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते या महात्मा फुलेंच्या शिकवणीवर त्यांचा ठाम विश्वास. त्यासाठी वाटेल ते हाल अपेष्टा आणि कष्ट करण्याची तयारी लहान वयातच त्यांनी दाखवली. शेतात गवत कापून ते लक्ष्मी मंदिराजवळील बाजारात विकून त्यांनी आपले शिवाजी विद्यालय व गडहिंग्लज हायस्कूल मधील शिक्षण पूर्ण केले. त्या 10वीला असताना त्यांचे वडील वारले आणि शिक्षणाला पाठिंबा देणारा एकमेव आधार हरपला. तरीही घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिवराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. शेती करून शरीर कणखर झाल्याने त्या खेळात नेहमीच अग्रेसर राहिला. महाविद्यालयाची सलग 5 वर्ष वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. आजही हे रेकॉर्ड त्या महाविद्यालयातील कोणीही मोडू शकले नाही याचा त्यांना अभिमान वाटतो. मौनी विद्यापीठातून त्यांनी एमए ची पदवी प्राप्त केली. लग्नानंतर त्यांच्या पतींनी त्यांची शिक्षणाची आवड जपत त्यांना एमफिल व पीएचडी साठी प्रोत्साहन दिले. सुगंधाताईंची आतापर्यंत 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील 100 हून अधिक सेमिनार मध्ये सहभागी होऊन त्यांनी अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांना एमफिल व पीएचडी साठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शिक्षण क्षेत्रात इतका व्याप असूनही मूळचा शेतीचा पिंड त्यांनी सोडला नाही. कॉलेज नंतर आजही त्यात तितक्याच आवडीने शेतात काम करतात. शेतात नवनवीन प्रयोग करीत वर्षातून 3 पिके त्या घेतात. सेंद्रिय खताचा वापर करीत फळ व पालेभाज्याही त्या पिकवतात. शेतात व घराच्या आसपासही त्यांनी वेगवेगळ्या फळांची व फुलांची लागवड केली आहे. आजच्या संपन्न परिस्थितीतही आपले पूर्वीचे कष्टाचे दिवस आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळतात. ही परिस्थिती इतरांवर येऊ नये यासाठी विविध समाजकार्यातून त्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात, पण कधीही त्याचे श्रेय घेत नाही. शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा. पहिल्यापासून हालाचं आमचं दिवस आणि त्यातून सगळं शिक्षण करायचं, त्यातून सगळं शेतातलं काम करायचं, बाहेरचं काम करायचं, घरातलं करायचं, शाळा करायची, सगळं त्यातून पार पाडून चांगली केली. व्यवस्थित आमचा मान राखली, जे बाबाचा मान होता तो राखला. बाबाची इच्छा होती
शिकायची आणि नोकरी करायची, मला त्याचा अभिमान आहे। शाळा शिकत शिकत तिने शेतीची कामं, तिला शेतीच्या कामाची भरपूर आवड आहे आणि त्याने ती शेतीची कामं आवडीनं अगदी तो छंदच एक जोपासला आहे आणि तो आत्तापर्यंतही त्यांनी छंद लग्नानंतरही जोपासलेला आहे। वडील शेती करत होते, करतात। त्या गडिंगलज गावचे व्यापारी कांतीलाल शहा यांच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून ते काम करत होते। एक वेळची खायची सुद्धा आम्हाला त्यावेळेला वांदे होते। अशा परिस्थितीमध्ये शिक्षण हा भाग लांबचाच राहतो, त्यांना फक्त काम करणे, मजुरी करून पोट चालवणे हा एकच उद्देश होता। आणि आमचं त्यावेळेला संयुक्त कुटुंब होतं। आजी म्हणायची, मी शाळेला ज्यावेळेला शाळेला जाण्याचा हट्ट करायची त्यावेळेला आजी म्हणायची, पोरींना शिकून काय करायचं, किती जरी झालं तर गाडग्यात हात जाणारच आहे। त्यामुळे आमच्या घरात शिक्षणाला तसा विरोध होता, तरीसुद्धा मी माझी दृढ इच्छा होती की शिकायचं, खूप शिकायचं। कारण आमच्या शेताचे मालक ज्यावेळेला फोर व्हीलर घेऊन आमच्या शेतामध्ये यायचे त्यावेळेला मला असं वाटायचं की आम्ही यांच्यासारखं कधी होणार, आणि हा एकच हे माझ्या डोक्यामध्ये असायचं की मलाही शिकायला पाहिजेत, मोठं व्हायला पाहिजेत। मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करतो त्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये आज ते कार्यरत आहेत। आणि ते ज्या वेळेला मला भेटतात त्यावेळेला माझा मूळ अभिमानाने बोलून येतो, मला असं वाटतं की मला माझी गुरुदक्षिणा मिळाली। तर मी सर्वांना एवढाच संदेश देऊ इच्छिते की शिक्षण घेणं फार सोपं आहे, अवघड असं काहीच नाही आहे। जर मनामध्ये तुमच्या जिद्द असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर पैसाच महत्त्वाचा नाही आहे। तर ध्येय आणि उद्दिष्ट हे जर आपण मनापासून जोपासलं तर शिक्षणापासून आपण कधीही लांब राहू शकत नाही। मी ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे आज कित्येक अशी मुलं आहेत की ती माझ्यासारखीच असे गरजू आहेत की ज्यांना शिक्षण घ्यायची इच्छा असते पण शिक्षणापासून वंचित असतात। मीही मदत करेन आणि आपण सर्वांनी अशा वंचित मुलांना त्यांच्या शिक्षणापासून दूर जाऊ देऊ नका। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता मालकर, गडिंग्लज।